तुम्हा सगळ्यांच्या हजेरीने इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झाले असं मला वाटतं. लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं बघा काय जमलं तर आपल्याला लोकसभा महत्त्वाची आहे. आम्हाला प्रभू रामचंद्राने देखील भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे. राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं. आज आपल्या सर्वांना विशेष आनंद होतो आहे की हर्षवर्धन पाटील साहेबांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्याचं स्वागत करण्यासाठी आजची सभा आहे आणि ही सभा मला वाटतं न भूतो न भविष्यती एवढी मोठी व्हायला लागलेली. फार मागच्या बाजूला माणसं उभी आहेत आणि रस्त्यावर देखील मगाशी मी येतो तर LED बोर्डच्या बाहेर देखील माणसं उन्हात उभी राहून हा सभेचा आस्वाद घेत आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण सगळे इथे एकत्रित आलेलो आहात. तुम्हा सगळ्यांच्या हजेरीने इंदापूर विधानसभेचा निकाल काय लागणार हे आता जाहीर झाले असं मला वाटतं. एक काळ असा होता 2019 सुरुवातीला की आमच्यातून एक एक नेते पक्ष सोडून जात होते. त्यावेळी मी भाषण महाराष्ट्रात करत सांगायचो य गेला तरी चालेल, ब गेला तर चालेल, क गेला तर चालेल, ड गेला तर चालेल, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. शून्यातून जग निर्माण करण्याची ताकद ज्या नेतृत्वात आहे आणि ते एकदा नाही आयुष्यात 4 वेळा ज्यांनी करून दाखवलेलं आहे त्या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही सगळे पुन्हा प्रवेश करतात. तुम्हा सगळ्यांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्रातली जनता ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं का उभी राहिली, त्यांना आजही माणसं का विसरू शकत नाहीत, तर महाराष्ट्राला लढणारा नेता पाहिजे असतो. लढणाऱ्या नेत्याच्या मागे उभा राहण्याची महाराष्ट्राची मराठी माणसाची पद्धत आणि मानसिकता आहे. दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा तेव्हा शरद पवार साहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवण्याचं काम केलं आणि आज देखील मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर हे शरद पवार साहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सर्व मार्गाचा अवलंब झाला. अगदी शरद पवार साहेबांना 19 निवडणुकीच्या आधी ED नोटीस देखील आली. पवार साहेबांना मोडल्यानंतर महाराष्ट्र मोडता येईल अशी भावना या लोकांची होती आणि हा महाराष्ट्र मोडण्याचं काम हे आज नाही सतत 10 वर्ष दिल्लीत बसून काही लोक करतायत आणि म्हणून स्वाभिमानी माणसं आज पुन्हा पवार साहेबांच्या मागे उभी राहिली. 2019 हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षात त्यावेळेच्या काही प्रश्नांमुळे गेले पण हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना तुम्ही मी असं म्हटलं तर काही फार वेगळं वावगं नाही की तुम्ही स्वगृही येत आहे. खरं मूळ घर तुमचं हेच होतं, यापूर्वीच यायला पाहिजे होता पण आमच्या घरात जरा गर्दी होती त्यामुळे तुम्हाला येता आलं नाही. आज तुम्ही येत आहे ह्याचा आम्हाला आनंद आहे. विचाराची फारकत नाही आहे. बहुजन समाजाचं राजकारण करण्याची पवार साहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे. बहुजन समाजाचा उद्धार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच होऊ शकतो ही भूमिका शरद पवार साहेबांनी कायम जपली आहे आणि आजही कितीही त्यांच्यावर हल्ले झाले तरी पवार साहेब बहुजन समाजाचा विचार खांद्यावर घेऊन 30 पताका घेऊन आज चालतायत
आणि म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर यायला लागलं. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. उद्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या बहिणी लाडक्या नव्हत्या त्या अचानकपणाने लाडक्या झाल्या हे आधी बोलण्यात आलेलंच आहे. पण हे फक्त लाडक्या बहिणीनो फक्त 2 महिन्यासाठी. निवडणुकीत एकदा शिक्का मारून 5 वाजता तुम्ही बाहेर आल्या की पुन्हा तुम्हाला तीच वागणूक दिली जाणार जी लोकसभेत या भागात बहिणींना द्यायची प्रथा आहे. त्यामुळे सावत्र भावाच्या प्रेमाला भाळून काही चुका होता कामा नये. तुमचा सख्खा भाऊ महाविकास आघाडीत आहे आणि तो महाविकास आघाडीचा भाऊ तुमच्यासाठी याच्यापेक्षा चांगल्या योजना आणेल हे तुमच्या डोक्यात ठेवा. महाराष्ट्रामध्ये काय चाललंय माझ्या आधी खासदार कोल्हे साहेबांनी सांगितलं. 4-8 दिवसांनी अशी घटना महिलांच्या वरच्या अत्याचारातली होते की महाराष्ट्र थक्क होऊन पाहत जातो. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या हातात काही राहिलेलं नाही. गृहमंत्री नागपूरच्या पोलीस स्टेशनमध्ये टेबलवर बसून पोलीस जुगार खेळतानाचे फोटो महाराष्ट्रात मधल्या काळात व्हायरल झाले. 2-4 मगाशा घटना ज्याचा उल्लेख झाला त्या ऐकल्यावर थरकाप उडतो आणि आमच्या घरातल्या भगिनींच्या सुरक्षिततेचा खरा प्रश्न तयार होतो. आमची भगिनी बाहेर गेली तर संध्याकाळी परत सुरक्षित येईल की नाही ह्याचा पत्ता नाही. आमची लहान मुलगी शाळेत पाठवली तर तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. अनेक गुन्हे हे महिलांच्यावरचे अत्याचाराचे महाराष्ट्रात घडत आहेत आणि त्यासाठी महाराष्ट्रातला प्रत्येक पालक आज चिंतातूर आहे. महाविकास आघाडीचं सरकार हर्षवर्धन भाऊ 200% महाराष्ट्रात येणार आहे काही चिंता नाही. आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आमच्या भगिनींना मी 2 मुद्दे सांगेन. आमचं सरकार ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी या महायुतीने तुम्हाला जे योजने माध्यमातून चुचकारण्याचा प्रयत्न केलाय तो विचार न करता केलेला आहे. गडबडीत आणि घाई गडबडीत केलाय. सरकारने त्या पैशाची प्रोव्हिजन केलेली नाही आणि प्रोव्हिजन न केल्यामुळं महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या योजना आज बंद आहेत. सामाजिक न्याय मागासवर्गीय समाजाच्या योजना बंद आहेत. महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर थोड्या दिवसांनी आत्महत्या करतील अशी महाराष्ट्रातल्या कामांची परिस्थिती आहे. आम्ही मात्र सरकारमध्ये आल्यानंतर तुमच्या या योजना अधिक बळकट करू अधिक ताकदीनं राबवू आणि तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करून देऊ. दुसरा मुद्दा मला हे सांगायचा आहे की आमच्या आया बहिणींच्या केसाला धक्का लागणार नाही असे कायदा दुरुस्त आम्ही करू आणि आमच्या आया बहिणींच्या सुरक्षिततेची हमी देऊ आणि पोलीस देखील आमच्या आया बहिणींच्या तक्रारी बाबतीत तत्परतेने कारवाई करतील अशी व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करण्याचं काम करू. तुम्ही काही चिंता करण्याचं काम नाही. आज आपण फार मोठ्या संख्येने इथे जमलात. अनेक विषयात साहेबी बऱ्याच विषयावर बोलतील पण मी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा अध्यक्ष आहे. माझाही इथे येण्यात काही स्वार्थ आहे. तो स्वार्थ म्हणजे इंदापूरची जागा विधानसभेची आपल्याला निवडून आणायची. आमचा पक्ष फुटल्यानंतर या मतदारसंघात अनेक लोकांनी पवार साहेबांना जीवापाड प्रेम करून साथ दिली. नाही असं नाही पण राजकारणामध्ये यशापर्यंत पोचण्याची आवश्यकता असते. संख्येला जास्त महत्व असतं आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही स्थित्यंतर आपल्याला आता दिसायला लागलेली आहे. 1-2 दिवसाने आणखीन काही निर्णय होतील महाराष्ट्रात. महाराष्ट्रामध्ये अशी मानसिकता झालेली आहे की आपण पवार साहेबांच्या तुतारीच्या बाजूने उभा राहिलो तर आपल्याला चांगलं यश मिळेल आणि ती मानसिकता असणाऱ्या आमच्या महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी
लोक आज राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक झालेली आहेत. गेले अनेक दिवस मला वाटत होतं की हर्षवर्धन पाटील साहेबांनी देखील हा मार्ग अनुसरावा. त्यांच्याशी संपर्क केला लोकसभेच्या आधीपासून, आत्ता नाही आहे, लोकसभेच्या आधी मी त्यांना फोन केला आणि मी म्हटलं बघा काही जमलं तर आपल्याला लोकसभा महत्त्वाची आहे आम्हाला. त्यांनी मला सांगितलं आम्हाला जे शक्य आहे ते करतो पण आता तुर्त आम्ही इकडंच आहोत. आणि मला मधून मधून मी फोन करायचो. शेवटी फोनवर ते बोलायला थोडेसे टाळायला लागल्यावर मी बावड्याला जाऊन एक सभा घेतली आणि बावड्याला जाऊन भाषण केलं की ज्यांना टाळून तुम्ही तिकडे गेला तेच तुमच्यावर तिकडे येऊन बसलेले आहेत, त्यामुळे आता तरी काही सुधारणा करायला आमच्या मार्गाने यायला विचार करा म्हणून. पण आज विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यावर आहेत. या मतदारसंघातल्या सर्वांना माझं आव्हान आहे की पवारसाहेब सामाजिक समतोल ढळून न देता पक्ष चालवतात. शेजारी आता नारायण आबा आमचे आहेत करमाळ्याचे, कुठे गेले नारायण आबा आहेत, त्याच्या पलीकडं उत्तमराव आहेत, त्याच्या पलीकडं गणपतराव देशमुखांच्या घरातले आमचे बाबासाहेब आहेत. असे सगळे दिग्गज एकत्रित करण्याचं काम पवारसाहेबांनी केलेलं आहे. विजयदादांचा देखील त्यात मोठा हातभार आहे. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना तुम्हाला ही विनंती करायची आहे की उद्याच्या विधानसभा या आपण ताकदीने लढवत असताना या मतदारसंघात विजय आवश्यक आहे. आणि विजय आवश्यक आहे म्हणून आम्ही आग्रहाने हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रित केलं आणि ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आले. तुम्ही सगळे विधानसभा 4-6 दिवसात जाहीर होईल, 12, 13, 14 मुहूर्त काढायचं चालले. सध्या मुहूर्त सापडत नाही म्हणून जरा पुढं पुढं जात आहेत. उत्तमराव जानकरांना माहीत नाही की प्रभू रामचंद्राने देखील भारतीय जनता पक्ष सोडलेला आहे. त्यांची कुठंच सीट आली नाही. जिथं जिथं रामाची मोठी देवळं आहेत अयोध्येपासून नाशिकपर्यंत काळाराम सगळीकडं पराभव झाला, कारण रामच भारतीय जनता पक्षात राहिला नाही. महाराष्ट्रात नाही तर देशातल्या अनेक राज्यांमध्ये ही परिस्थिती आहे. उद्या 8 तारीख येईल, हरियाणाची मतं मोजल्यावर आणि जम्मू काश्मीरची मतं मोजल्यावर देखील हेच कळेल. आणि सुप्रियाताई आम्हाला सतत सांगत होत्या दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये किती अस्वस्थता आहे, किती अस्वस्थ भारतीय जनता पक्षातले प्रमुख नेते झालेले आहेत हे वर्ष 1.25 वर्षापासून आम्हाला त्या सांगत होत्या. कारण भारतीय जनता पक्षाला देखील ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्ष चालतो त्याबद्दल भारतीय जनता पक्षात प्रचंड असंतोष आहे. आणि बाहेरून जे कोणी येतात ते बाहेरच बसलेले असतात, त्यांची जी कोर टीम आहे तेच आत निर्णय घेत असतात. त्यामुळं बाहेर बसलेले सगळे आज अस्वस्थ झालेले लोक आहेत. आणि म्हणून आज मी फार वेळ भाषण न लांबवता एवढंच सांगेन की उद्याच्या विधानसभेला इंदापूरचा हे महाधनुष्य हर्षवर्धन भाऊ राष्ट्रवादीत आल्यामुळं सोपं झालेलं आहे आणि हे धनुष्य हर्षवर्धन पाटलांनीच हातात घ्यावं अशी आमची त्यांना विनंती. रामकृष्ण हरी. सगळे पुरुष, सगळ्या पुरुषांनी जल्लोष केला, आमच्या लाडक्या भगिनींचा कडून आवाज यायला पाहिजे. रामकृष्ण हरी. हर्षवर्धन पाटील साहेब तुम्हाला आगे वळो. मला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. त्यांचा प्रवेश करताना
मी त्यांच्या हातात आता तुतारी देणार आहे. त्यामुळे इंदापूरकरांना वाळव्याहून येऊन मी काही सांगायची गरज आहे असं मला वाटत नाही. तुम्ही आमच्यापेक्षा लई ॲडव्हान्स आहात. पण आज या निमित्ताने स्वर्गीय भाऊ यांचं लहानपणी, आम्ही फार लहान असताना भाऊ आमच्या घरी यायचे. बापूंचा आणि भाऊंचा फार अतिशय उत्तम असा जिव्हाळा होता, घरगुती संबंध होते. आणि त्यामुळं भाऊंच्या घरातले हे नवनेतृत्व राष्ट्रवादीत येतं आहे. आता शेवटची अट सांगतो आणि माझं भाषण संपवतो. आज या पक्ष हर्षवर्धन भाऊंनी सांगितलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मग तिकडे गेलो इकडे गेलो. आता कार्यकर्त्यांशी चर्चा नाही, हे फायनल. हाच पक्ष आपला आणि ह्याच पक्षावर आपण भविष्य काळ लढवायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. कारण पवार साहेबांनी हातात घेतलेला जो पण आहे तो पण महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांच्या, शेतकरी, शेतमजूर, पददलित यांच्या उद्धारासाठी केलेला आहे. आणि आपण शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगत असू, बहुजनांचं राजकारण करण्याची तोंडात भाषा करत असू, तर भारतीय जनता पक्षाकडे आपल्याला कधी कुणाला जाता येणार नाही. मग या जनतेशी आपली प्रतारणा होईल. आणि म्हणून पूर्ण ताकदीनं मला मनापासून आनंद आहे, आमच्याकडे फार नेते नाही आहेत. तुम्हाला फार शेवटचा मुद्दा सांगतो, जयंत पाटील इकडं सांगलीकडं, अनिल देशमुख आमचे नागपूरकडे, राजेश टोपे आमचे जालन्याकडे, जितेंद्र आव्हाड इकडे, आमचे अमोल कोल्हे आता महाराष्ट्रात ऑलराऊंड फिरायला लागलेले आहेत. विजय दादांच्या नेतृत्वाखाली एक नवी व्यवस्था सोलापूरमध्ये आली आहे. आज आम्हाला राज्य पातळीवर महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेत्यांची जास्त आवश्यकता आहे. आणि म्हणून हर्षवर्धन पाटील साहेब, तुमचं महत्त्व आमच्या पक्षामध्ये मोठं आहे. तुमचं महत्त्व आमच्या पक्षामध्ये मोठं आहे. आणि तुम्ही आता मला सांगितलं मला जबाबदारी द्या वगैरे, मी साहेबच ठरवतील. आणि पुणे जिल्ह्यातले निर्णय जयंत पाटील घेत नाही, साहेबच घेतात. त्यामुळे साहेब म्हणतील तसं. त्यामुळे तुम्हाला साहेब जे जबाबदारी सांगतील ती आपण देऊ. पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी हा पक्ष आज लोक स्वागत करतात, त्यावेळी लोकांच्यात जाऊन आपण भिडण्याचं काम करू, लोकांना सांगण्याचं काम करू. डॉक्टर अमोल कोल्हेजी आणि मी महाराष्ट्रात जवळपास 60-62 सभा घेतल्या, अजून एक 10-12 सभा आहेत. आणि इस्लामपूरला आम्ही त्याचा समारोप आमच्या जन शिवस्वराज्य यात्रेचा करणार आहे. आणि त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातली आचारसंहिताही जाहीर थोड्या दिवसात होईल आणि निवडणुकीला मित्रांनो सुरुवात होईल. ही निवडणूक विजयासाठी करायची आहे. माजी पवार साहेबांच्यावर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्यांना आव्हान आहे की पवार साहेबांना एक एक आमदार महत्त्वाचा आहे. तुम्ही पवार साहेबांच्या काळात संकटात पवार साहेबांच्या मागे जे राहिले त्यांना मी अतिशय आग्रहाने सांगेन की ही शरद पवार साहेबांच्या मागे मोठ्या संख्येनं आमदार उभा करण्याची जबाबदारी प्रत्येक पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याची आहे. त्यामुळे स्थानिक मतभेद सोडून द्या, आपण ते दुरुस्त करू, काही अडचण नाही. सुप्रियाताईंनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सगळेच तुम्हाला त्यात मदत करतील. पण स्थानिक मतभेदांना बाजूला ठेवा. विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या नेत्याने निर्णय घेतला, त्यावेळी स्थानिक सगळ्यांना विचारात घेऊन त्यांचा निर्णय झाला. त्याच पद्धतीनं आज, तेव्हा त्यांच्या निर्णयानं महाराष्ट्रात एक संदेश वेगळा गेला. आजही हर्षवर्धन पाटील तुमच्या निर्णयाने महाराष्ट्राचा एक वेगळा संदेश महाराष्ट्रभर जाईल की पवार साहेबांच्या मागे आपण सगळ्यांनी ताकदीनं उभा राहायला पाहिजे म्हणून. आणि म्हणून स्थानिक या ठिकाणी पवार साहेबांच्यावर, सुप्रिया ताईंच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना माझी विनंती आहे, तेजसिंह पाटील तुम्ही सगळ्यांच्याकडे जावा, सगळ्यांना भेटून सांगा, महारुद्र पाटील तुम्ही जावा आणि सगळ्यांची समजूत घाला पवार साहेबांच्याकडे बघून. आणि पवार साहेबांच्यासाठी ही लढाई आहे, ही पवार साहेबांची लढाई आहे, आपली नाही आहे. ही पवार साहेबांची लढाई आहे आणि पवार साहेबांना
दिल्लीला धडा शिकवायचा असेल तर पवार साहेबांचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणले पाहिजेत. कारण पवार साहेब हे इथं कुणाशी लढत नाही आहेत. पवार साहेब दिल्लीशी लढाई करतायत. दिल्लीमध्ये त्यांना वाकवण्याचा प्रयत्न ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत केला दिल्लीत बसलेल्या सत्ताधीशांनी, त्यांना एवढा मोठा हिसका महाराष्ट्राने दिला की 48 पैकी 31 खासदार त्यांचे पडले. एक लढाई आपण जिंकली आहे, उद्या विधानसभेची लढाई जिंकू आणि महाराष्ट्रासमोर या महायुतीने महाराष्ट्रात जे प्रश्न निर्माण केले आहेत. मधुकर भावे म्हटले आमचे की 62,000 का काही डोक्यावर कर्ज काढले. काल परवा महाराष्ट्र सरकारने रिझर्व्ह बँकेकडे अर्ज केला आहे 1,25,000 कोटीचं कर्ज डिसेंबरपर्यंत आम्हाला पाहिजे. दर आठवड्याला 5-6 हजार कोटी रुपयाचं कर्ज पाहिजे. म्हणजे 8,00,000 कोटी रुपयाचं कर्ज 9,25,000 कोटीवर हे बहादर नेणार आहेत. आणि म्हणून निवडणूक लवकर जाहीर व्हावी आणि महाराष्ट्राची या महायुतीच्या ताब्यातनं सुटका व्हावी अशी प्रार्थना आम्ही रोज दैनंदिन सरकार परमेश्वराकडे करतोय. हे महाराष्ट्रातलं भ्रष्ट सरकार घालवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं काम करा. अनेक आमदार मतदारसंघात सांगतात 1,000 कोटी आणले, 500 कोटी आणले, 800 कोटी आणले. मागं बसून त्यांचे समर्थक मोबाईल काढतात, कॅल्क्युलेटर त्यात काढतात आणि गुणाकार करतात. 1,000 कोटी तुमच्या मतदारसंघात किती आणले? 5,500 कोटी गुणिले 20% करायचे. कार्यकर्ते करतात, मी सांगत नाही. आमदारांनी घोषणा केली मी मतदारसंघात 1,000 कोटी आणले की ते कॅल्क्युलेटरच काढतो त्याचा कार्यकर्ता आणि कॅल्क्युलेट करून सांगतो याला 1,000 गुणिले 20 200 कोटी जमले रे. त्यामुळं जनतेचा पैसा पुन्हा त्याच मार्गाने तुमच्या दारात आणण्याचं काम आणि महाराष्ट्र जिंकण्याचं मनात पाप ठेवणाऱ्या महायुतीला आपण पूर्ण ताकदीनं पराभूत करण्यासाठी ही इंदापूरची जागा 50,000 जास्त फरकाने विजयी करू असा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या मनात असला पाहिजे आणि ती ताकद तुम्ही हर्षवर्धन पाटील यांच्या मागं उभा करा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.